प्रभाग क्रमांक 4 आणि 1 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग क्रमांक 4 आणि 1 मधील विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा वीर फकीरा चौक इथं संपन्न झाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी महापालिकेचे सभागृह नेता संजय कोळी, नगरसेवक रवी गायकवाड, नगरसेवक नारायण बनसोडे, नगरसेविका विनायक वेटकर, नगरसेवक अमित पाटील, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेविका वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, समाजरत्न अजित गायकवाड, मधुकर दोड्ड्यानूर, संजय कणके, राजाभाऊ काकडे, गोपाळ झंवर, भीमराव लोखंडे, अनिल बेळ्ळे, बद्रुकसा बाळगी, महादेव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेळगी येथील नाल्यावरील पुलाचे आणि प्रभाग क्रमांक 4 आणि 1 मधील मूलभूत सोयी सुविधा योजनेतून 3 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून दलित वस्ती सुधारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. आज या किनारवाटेचे वीर फकीरा चौक या कामाचं उद्घाटन झालं. या कामाचं होत असताना जवळपास 3-3 कोटी रुपयाचे इतरही ठिकाणी कामाचेही उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे. आपल्याला सांगू इच्छितो की या भागातून मी 3 आमदार झालो. मगापासून सांगत होते की पालकमंत्री हे केलं, ते पालकमंत्री ते केलं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सगळं तुमच्यामुळे झालं. हे तितकंच मी 3 आमदार झालो म्हणून मला या कामाची संधी मिळाली, या निधी प्राप्त झाला आणि ज्या काही निधी कमी पडत आहे माननीय मुख्यमंत्रीकडनं आम्ही मानून शकलो. आणि मी पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री आजपर्यंत कुठल्या निधीला आजपर्यंत नाही म्हणलं नाही, जे काही मागितलं त्यांनी भरभरून दिलं. आणि या भागातून तुम्ही आज आमचे नगरसेवक निवडून दिला, 4 नगरसेवक 1 नंबरमध्ये निवडून आले, 2 नंबरमध्ये निवडून आले, 3 नंबरमध्ये निवडून आले, 4 नंबरमध्ये निवडून आल्यामुळं या भागातील सगळ्या जनतेचं मी खरं मनापासून आभार मानतो. दलित वस्ती सुधारणेसाठी पालकमंत्र्यांनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे, पण काही अल्पसंतुष्ट लोक निधीच मिळत नाही अशी ओरड करतात अशी प्रतिक्रिया नगरसेवक रवी गायकवाड यांनी दिली. येत असताना किंवा प्रचार करत असताना ज्या ज्या गोष्ट्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही इथल्या जनतेला आश्वासन दिलो ते सर्व काम आता अजित भाऊ सर्व सांगितलेलंच आहे. सर्व वाचून किती लागायची काम काय आहे, पण अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सोलापूर शहरामध्ये जेवढे बी आपल्या दलित वस्ती आहेत त्या दलित वस्तीमध्ये आपले आदरणीय पालकमंत्री साहेब यांनी भरभरून 2 करोड 4 करोड 5 करोड अशा पद्धतीनं दलित वस्तीला निधी दिलेले आहे. मित्रांनो, कारण सांगा असं काय वाटतंय की बरेचसे काही मंडळी राजकारणापोटी पालकमंत्री साहेबांना बदनाम करतात की दलित निधी दिली नाही, दलित वस्तीला निधी दिली नाही, एकट्याला दिली नसेल आम्हाला सर्व दिले ना, आम्हाला सर्व दिले, पूर्ण सोलापूर शहरांना दलित वस्तीमध्ये दिले. एवढं दिलेलं असताना जाणून बदलून पालकमंत्रीला बदनाम करण्याचं षड्यंत्र चालू आहे. मित्रांनो, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दलित वस्तीसाठी भरपूर निधी दिला आहे यासह प्रभागात केलेल्या कामाचा पाढाच सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड यांनी वाचला. मालकांनी आम्हाला आपल्या भागातील कामं सुचवण्याचं सांगितले होते, त्या पद्धतीने आम्ही कमीत कमी 1-2 ते 2.5 कोटीची कामं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक होण्याच्या निवडून येण्याच्या आधीच आदरणीय पालकमंत्र्यांनी या भागाला 2.5 कोटी रुपये त्यावेळेस आम्ही सुचवलेले सर्व कामं आपण निवडून आल्यानंतर या भागातील सर्वच कामं मंजूर केलेले आहेत. या कामामध्ये या प्रभागामध्ये व या न्यूजवरपेठ बागली वस्तीमध्ये कमीत कमी 14 चौक आहेत. त्या 14 चौकामध्ये सम्राट अशोक चौक न्यूजवरपेठ बागली वस्ती येथे 14 लाखाचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण चौकाचे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचं नियोजन अश्विन गायकवाड, महेश गजधाने, धम्मा सर्वगोड, सुधीर बिडबाग, किशोर गायकवाड, आतिश होस्मनी यांनी केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल धेंडे यांनी केलं. यावेळी कार्यक्रमासाठी स्थानिक 1000 महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्ते आंबेडकर नगरमधील सर्व मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.